हे आपण 10 आहेत ना. थँक्यू व्हेरी मच. 2-3 आम्ही जातो आता बसने. आपण बसने बोट नाही. बाय 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 बाय. सी यू टुमारो. आपलं सी यू. येते का ग? नाही करू आता वाली आई तिकडेच सांगतो. मला अजून काय सांगितलं. मोदींना नमस्कार. मुंबईचा जसा मुंबईचा मग चौथी नंतर कुठे जायचं साहेब? मग पेठ ना तर कुंभाळा. कुंभाळा जायचं किती रेस्टॉरंट आणलं ते ग्रुप केले का कॉम्प्लेन फिरवाय आणि त्यांची जी दिशा असते त्या दिशा तो काढी जायचा रँडमली जायचं म्हणजे असं ठरून ठरवून घरातल्या घरातल्या जी बाई असते तिच्यासोबत बोलायचं प्रथम आणि त्याचं तुमचं घर मांडणी घरातलं घर घरातल्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत आणि घरामध्ये देवघर आहे ते देवघर एक आणि दोन तीन आपल्याला जायचं. ओके अग्री वेल धरला चौकात गेलो आपण. प्रथम चौकात जायचं. पहिला ग्रुप इथल्या चौकात जाईल, दुसरा ग्रुप पुढच्या चौकात जाईल आणि तिसरा ग्रुप इकडच्या चौकात जाईल. पेन घेतला, पेन असा ठेवला आणि असा फिरवला ही दिशा इकडे येते तर इकडे जायचं. इकडे दोन घर सापडो, तीन घर सापडे, एक घराचं सगळं जाता की दुसऱ्या घरात जायचं. ओके अग्री. ओके आपल्याला इथं इंडियाचं ट्राईब एवढं लक्ष येतो. त्याचा चेहरा डोळ्यापुढे आणायचा. वन असेंबल होऊन तिकडे जाणार. असेंबल सरपंच राज्यस्तरीय करणार ना त्या संदर्भात म्हणजे वैयक्तिक पर्सनल माहिती इन्फॉर्मेशन सरपंच आहे का?
ठेवता का प्रश्न ओली तुम्हीच विचारा आणि सण वगैरे पण आमची खोटी राहते ना मोडा राहतो ना कुठे जाता गुरुवारी बाजाराला पेटला का पेटला बाजार आहे का कधी असतो नाही असं एक गावात आहे ना एक सण असा बनवतात कि ज्याला ज्या सणाला पूर्ण गाव पण बंद असतं शाळा डायरेक्ट यात्रेची जाहीर सुट्टी गावाची सुट्टी असते यात्रेची सुट्टी म्हणून त्या दिवशी सगळं बंद असतं दवाखान्याने ती पाहिजे का दुसरं नाही का शिमगा आता शिमगा बिमग्याला शिमग्याला केवढी मोठी यात्रा असते शिमगाच का मग शिमग्या शिमगा मोठा आहे नागपंचमी मोठा तेही तर खेळतात का ते शिमग्याला ते मुली पटवायची गाडी गावात येते का नाही बस म्हणजे तिथे जर रस्ता आहे ना पुढे सावर नाही का त्याची खालती एक गाव आहे मावशी म्हणे गोड गोड बोलून मस्त राहा म्हणे एकाडे जायचंय रुपचा खाडूया ना आपण बसून अध्यक्ष निर्मला पुंडली भुसारी एकूण 12 महिला सचिव त्यांचंच नाव आहे जनाबाई सदू जाधव आणि अध्यक्ष निर्मला पुंडली भुसारी ओके अंतर घ्या जवळ जाऊ नका अंतर घ्या ना जरा आई
जोशी सर चला आपल्या सोबत कायरे सादरपडा गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच आपल्यासोबत आहे. सरपंच म्हणजे त्यांना बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला म्हणजे मला वाटतं वयाचं ते 24व्या 25व्या वर्षी सरपंच झालेलं दिसतं. तर ते सरपंच म्हणून त्यांना दोनच मिळे झालेले आहेत आणि तरुण. आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे त्यांचं बी एस सी झालेलं आहे म्हणजे आदिवासी समाजामध्ये बी एस सी झालेले मुलं. ते ऐकल्यानंतर मी जवळपास एक अर्धा तास आनंदामध्ये होतो. असे क्वालिफाईड जर सरपंच गावांना मिळायला जाईल की त्याच्या बोलण्यामध्ये नाव पडेल थोडं असं एक 16-17 वर्ष. फर्स्ट असं आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये सगळं जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा म्हणजे त्याचा अभ्यास एक तुमचं हे फील्ड वर्क आहे किंवा क्षेत्र अभ्यास किंवा तुमचा सर्वे अभ्यास समजा 2 महिन्यात तुम्ही कार्यक्रम बघताय तुमचे जे ग्रामसभा वगैरे होतात. हा म्हणजे आता फर्स्ट ग्रामसभा 15 ऑगस्टला झाली त्याच्यामध्ये आता सध्या तुमच्या गावात स्वच्छतागृह. हा म्हणजे आता म्हणजे आता शासनाचा जो जी आर होता मागील की हगणदारी मुक्त गाव जवाहरलाल पाटलांनी काढला तर त्याच्यासाठी 12वा वित्त निधी होता आणि तो 12वा वित्त निधी त्याच्यासाठी खर्च करण्याची तरतूद काहीतरी होती. तर त्याच्यावरती मागील जी म्हणजे सदस्य जी बॉडी होती त्याच्यामधनं त्यांनी योग्य प्रकारे सर्वे वगैरे न करता त्यांनी म्हणजे ग्रामपंचायतीच्याच काही जुन्या विहिरींना वगैरे ती पाईपलाईन केली आणि त्याच्यामध्ये करप्शन झालं. त्या करप्शनमध्ये ती योजना फेल गेलेली आहे त्याच्यामुळं पाणी काय येऊ शकलं नाही. परिसरामध्ये धरण कुठल्याही प्रकारे नाही पण पाझर तलाव दोन आहे. तुम्ही पाण्यासाठी काही योजना वगैरे हो आता हो माझ्या डोक्यामध्ये आता खूप आयडिया आहेत. जसं की पेयजल नावाची जी नवीन आता जलस्वराज्य आता बंद केलं पण पेयजलसाठी आता नवीन राष्ट्रीय पेयजलमध्ये तर त्याच्यामधून आपण गावासाठी म्हणजे तलाव वगैरे मोठे घेऊ शकतो. त्याच्यानंतर भारत निर्माणमधून वॉटर सप्लायचे मोठे डिपार्टमेंटमध्ये बरीचशी माणसं कामाला जात आहेत म्हणजे रोपं वगैरे लावायचे. इथल्या लोकांना जर समजा 4 महिनेच मिळत असेल त्यांना पोटा पाण्यासाठी बाहेर पडावं लागतं हे फॅक्ट आहे. परंतु त्या आता त्यांना जर रोजगार समजा इथं काही उपलब्ध झाला तर ते तिकडे भरपूर पैसे मिळतही असतील तरीही त्यांचं स्थलांतरण थांबेल. कारण आता हे परिस्थिती शासनाची 100 दिवस रोजगाराची स्कीम आहे ते पैसे पोस्टात जमा होतात ते कामच सुरू होत नाही. शासन पैसे द्यायला तयार आहे त्याच्यामध्ये करप्शन बऱ्याचदा होतंय की काय होतंय की ती जी रोजगार हमीवरती जाणारी माणसं आहेत तिच्या नावावरती पेमेंट काढणं किंवा त्या संबंधित व्यक्ती जर लिटरेसी त्याच्यामध्ये नसेल म्हणजे काही बरीचशी आता इकडे समाजामध्ये म्हणजे अशिक्षित जास्त आहेत मग त्यांना काही समजत नाही ते स्लिपा वगैरे भरणं मग त्यावेळेस मग काही वेळेला मग त्यांच्या नावावरती ते पेमेंट वगैरे काढून खाल्ले जातात असं प्रकार होते. तुमच्या गावातून मनात जमिनीचे दावे प्रमाणापेक्षा कमी मिळेल की मिळणारच नाही म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांनी आता त्याच्यासाठी जो दावा केलाय त्याला जे पुरावे आहेत म्हणजे यापूर्वी त्यांनी जे काहीतरी विचारत पुरातन हे आहे ना ते गावाला कसे ओढणं पडलंय कैदी नाव म्हणजे याचा ह्या गावाचा इतिहास आहे की एक असे आयुर्वेदिक साठी ते वापरतात एक कैरी म्हणजे आंबा नाही एक वेल असतो आणि त्याला एक अशी मोठी म्हणजे हा म्हणजे ते जर समजा आता दमा वगैरे असेल किंवा कावीळ वगैरे झालेल्या व्यक्तींसाठी पोटाचे काही विकार असतील तर त्याच्यासाठी ते कुटून वगैरे ते पितात जनावर वगैरे चारा खातात. नाही म्हणजे जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत हा म्हणजे आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये त्या म्हणजे कच्च्या स्वरूपात आहेत काही दिवसांनी त्या पक्क्या होतात. या गावाचे नाव जे आहे ते हो जातात ना म्हणजे काही जण म्हणजे ससे वगैरे गावासारखं आम्ही हिवरे बाजारा इतपत नाही करू शकलो पण त्याच्या अर्ध जरी करू शकलो तरी बरंच काय होईल. राजस्थान
पेटला नाही गुजरात मध्ये जातात हा म्हणजे नाना पोंडा धरमपूर वलसाड वगैरे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पेट मध्ये कुणी घेणार गुजरातचं सुतारपाडा पेट मध्ये आता हा सगळा एरिया आहे तो करवंदीच्या झाडांनी भरलेला आहे तरी तिथले माणसं जी आहेत ती कुणी घेत नाही म्हणजे खाणार नाही ज्या भागामध्ये नाही त्या भागात तिथे डिमांड आहे त्याला तर डिमांड असलेल्या भागात असते जातात गावात पूर्ण दारूबंदी आहे काही दारूची मोहाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता म्हणजे आता माझ्या ह्या कालावधीत आम्ही दाबोट म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती